आयुष्यात दोन गोष्टींचा खूप मोठा अनुभव घेतला आहे. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेलच. कितीही वाईट परिस्थिती तुमच्यावरती येऊ दे, कितीही वाईट वेळ तुमच्यावरती येऊ दे, परंतु पैशांची मदत कधीच कुणाकडे मागू नका. कारण तत्कालीन वेळेला केलेली 5-50 रुपयांची मदत जरी मोठी वाटत असली, तरी सुद्धा मदत करणारा गावभर सांगत फिरत असतो की मी याला पैसे दिले, मी याला मदत केली, म्हणून हा मोठा झाला. आणि त्याच क्षणी तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या संघर्षाची, तुमच्या मेहनतीची व्हॅल्यू शून्य होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच पैशांचे व्यवहार करू नका, आणि जर केलेच तर एकमेकांना तोलू नका, म्हणजेच त्या पैशांचा कधी हिशोब ठेवू नका. कारण काय असतं, ज्याला गरज असते तो अगदी गरिबासारखा चेहरा करून आपल्याकडे पैसे मागत असतो, आणि तेच पैसे जेव्हा परत करायची वेळ येते तेव्हा मात्र तो वाघ होतो. परंतु त्याला एक गोष्ट समजत नाही की समोरच्या व्यक्तीने आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला पैसे दिलेले असतात, आणि आता त्याची वाईट वेळ आली आहे तर त्याला आपण पैसे परत करावे लागतील. बरं, पैसे स्वतः जवळचे तर द्यायचे नाहीत, त्याचेच तर पैसे द्यायचे आहेत, परंतु नाही. आणि हे दोन अनुभव तुमच्यापैकी सर्वांनीच घेतले असतील.